हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेमध्ये असताना मी पण मस्त मजेमध्ये आणि मजेमध्येच राहायला पाहिजे. तर तुम्हाला सर्वांना नारळ पौर्णिमेच्या व रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. चला मग, काय चालू बघा माझं. सकाळी बसले चुलीपाशी. तुमची काय करावं बहीण, लय गरीब आहे. येऊन जाऊन चुलीपाशीच बसलेली असते, दुसरं काहीच नसतं तिला. काय सकाळी तेच काम असतं. आणि हो, माझ्या सर्व लाडक्या भावांना पुन्हा एकदा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. असं माझे लाडके भाऊ आहेत काही वाईट कमेंट करणारे बी, चांगले कमेंट करणारे बी, तर त्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. मला असं चांगले कमेंट करणाऱ्या बी भावांनी बरीच साथ दिली, म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मला असं कोणत्या व्हिडिओमध्ये काही जणांनी वाईट कमेंट केली तर मी बोलले, कधी माझे असे वेगळे व्हिडिओ आले तर ताई काय झालं, कामून असा व्हिडिओ काढला, किंवा कोण वाईट कमेंट करते त्यांचं नाव सांगा. तर अशी मला चांगल्या माझ्या लाडक्या भावांनी बी कमेंट चांगल्या केल्या, त्यांनी मला साथ दिली यूट्यूबवर इंस्टाग्रामवर. तर मी त्यांच्यासाठी देवाकडं काहीतरी मागते. देवाला म्हणते, देवा त्यांना सुखी ठेवू, त्यांच्यावर कोणतेच संकट येऊन देऊ नको. असे मला सोशल मीडियावर बरेच भाऊ झालेले आहेत जे माझ्यासाठी चांगलं बघतात, माझ्या त्या देवाकडं प्रार्थना करतात, आमच्या ताईला खुशाल ठेवू. म्हणजे कसं त्यांच्यावर त्या म्हणजे ते खुश राहू दे. आमच्या परिवारासाठी काही जण आम्हाला चांगलं म्हणतात, त्यांना खुश ठेवू, ते असंच हसून खेळून राहू दे. ती एवढं देवासाठी मागते. तर मी आज रक्षाबंधन आहे तर त्या दिवशी तरी माझ्या लाडक्या भावांसाठी काहीतरी मागते देवाला. तर देवाला म्हणते, देवा त्यांना खुश ठेव, ते मला दरवाजा देवाकडे माझी प्रार्थना करतात. तर मी आज त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. आज रक्षाबंधन आहे, देवा माझ्या भावांना सुखी ठेव, खुश ठेव, त्यांच्यावर कोणते संकट येऊन देऊ नका, हॅप्पी राहू दे त्यांना बी. आणि हे तुमची लाडकी बहीण आज रक्षाबंधनचं माझ्या सर्व भावांना शुभेच्छा देते. तर हो, ऐका, माझा एक भाऊ सुद्धा आहे, ते सुद्धा येणार आहे इकडं रक्षाबंधनसाठी. तो म्हणला होता मला गुरुवारी येतो, म्हणजे आज येतो म्हणला होता, पण काही अडचणी असल्या म्हणून मी त्याला म्हणलं आज काय मुहूर्त वगैरे नाही आहे जुनून सकाळी बांधायचा. तर त्याला म्हणलं माझे गुरुवार बी येतं, तर मग तो म्हणला रविवारी ती येतो, मग आम्हाला बाहेर फिरायला वगैरे जायचं आहे. तर मग त्याला म्हणलं ये, त्याच्याकडे बी त्याची बी कामं असतील घरी बरेच. तर मग ते म्हणला येतो, ठीक आहे म्हणला, रविवारी येऊ आपण, सोमवार मंगळवार फिरायला जाऊ कुठं तरी. मी म्हणलं आल्यावर तरी जरासं फिरायला भेटल त्यांच्या निमित्ताने. असं तर दररोज काय आहे ह्यांच्या कामात, मी माझ्या कामात, आमचा ह्याचा तर टाईम जातो. मग आता ह्या रक्षाबंधनच्या निमित्ताने वेगळं वाटायला असेल तुम्हाला, ऐक नाही. प्रत्येक मुलगी आपल्या माहेरी जाते रक्षाबंधनला, तिच्या भावाला राखी ती बांधायला. पण माझं वेगळं घडतं आहे, तुम्हाला तर माहिती आहे आपल्या ताईची परिस्थिती काय, खरंच माहिती ना परिस्थिती आमची लपून नाही आहे तुमच्यापासून, जी आहे ती आहे. आमच्या घरी करायला कोण नाही, फक्त दोन माणसं आहेत आणि मी एकटी आणि आमची चिव चार. तर आमच्या घरी करायला कोण नाही, त्यासाठी मी कधी गावाला जात नाही, गेलं तरी दोन दिवस बळच राहून येते. तर ह्या टायमाला बी आता बरेच दिवस झाले, मी दिवाळीला आम्ही दोघं सोबत गेलो गेलो नाही तर मला आई भैया दोघं म्हणले पहिल्यांदा ये म्हणले, सगळेजण आले तर माझ्या बहिणी वगैरे नाहीत आल्या त्या, म्हणजे त्या बी नाही आल्या त्यांच्या घरी बी, तशीच परिस्थिती माझ्यासारखीच. तर मग आई ते म्हणले होते येतेस का, मी म्हणलं नाही येत, मग तुम्हीच या म्हणलं. आता ह्यांनी बी कसं फोर्स करायला लागले, नको जाऊ नको जाऊ, राहा इथंच तुझ्याच आईला भावाला बोलून घे. मी म्हणलं आईला घेते, भैयाला घेते बोलून. ते म्हणलं मग तुझ्या आईला बी घे ना. तर मी म्हणलं ठीक आहे, आईला बी घेते. मग आमची मम्मी बी येणार आहे आणि भैया बी येणार आहेत, दोघं बी जण येणार आहेत रक्षाबंधनला. आल्यावर मग आम्ही मस्तपैकी फिरणार ती करणार. त्याला म्हणलंय ते बी म्हणला येतो, ठीक आहे बाबा येतो म्हणला. आणि बरेच दिवस झालं ते बी आलेले नाही तर दोघं जण. तर मग माझा लाडका भाऊ बी येणार आहे आणि काही माझे लाडके भाऊ आहेत ना वाईट कमेंट करणारे, त्यांना सुद्धा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. किती जरी काय जरी केलं, वाईट जरी कमेंट केला त्यांनी, तर शेवटी बहीण आहे त्यांची ती, कधी ना कधी त्यांना आता किती जरी काय म्हणला तरी शेवटी बहीण घेत असते समजून. तसंच आहे, मी बी घेते समजून. आता त्यांना तर समजलं असं ना, आपली बहीण आपल्यासाठी एवढं म्हणायला लागली, आता तिथं काही वाईट कमेंट करणार नाहीत आपल्याला. तर त्यांच्यासाठी बी मी देवाला प्रार्थना करते, देवा केंनी आम्हाला वाईट कमेंट करू नयेत अशा, आणि त्यांना बी सुखी ठेव, खुशाल ठेव. तर पुन्हा एकदा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हो, आता आम्ही काय दिवसभर काय शूट करतो आणि काय ते तुम्हाला सगळं दाखवू रक्षाबंधनचं.
माझा भैया भी येणार आहे, आज नाही यायचा ते, रविवारी येणार आहे.